ಗುರುರ್ ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ. ಶ್ರೀನಾಥಾದಿ ಗುರುತ್ರಯಂ ಗಣಪತಿ ಪೀಠತ್ರಯಂ ಭೈರವಂ ಸಿದ್ಧೋ ಬಟುಕತ್ರಯಂ ಪದೇಗುಂ ತ್ರಿಕ್ರಮಣಲಂ ವೀರಾನಾಚ ಚತುಶ್ರೇಷ್ಠನೌಕಂ ವೀರಾವಲಿ ಪಂಚಕಂ ಶ್ರೀಮನ್ಮಾರಣಿ ಮಂತ್ರಾಶ್ರಯಿತಂ ವಂದೇ ಗುರುರ್ ಮಂಡಲಂ. ಮಾಜಿ ಪರಮಪುಣ್ಯ ಸದ್ಗುರುದೇವಜಿ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವಾಮೀಜಿ ಹ್ಯಾಂಚ ಚರಣಿ ನಮಸ್ಕಾರ ಕರುಣ್. ಮಾತಾ ಮಂಗಳಾದೇವಿಚಿ ಚರಣಿ ನಮಸ್ಕಾರ ಕರುಣ್. ಆಜ ಹಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ जो प्राण प्रतिष्ठे झाला ह्या पूर्वी सुद्धा मी इथे मंगलादेवीपाशी 10 वर्ष 12 वर्ष झाले साधना शिबिर करून गेलो आणि गुरुकृपेने असं वाटते की मंगलादेवीचा आणि माझा आणि ह्या गावाचा काही ना काही पूर्वजन्माचा संबंध आहे. ती देवी मला बोलावून तसे तर महाराज आजकाल तुम्हाला प्रत्येक गावामध्ये हजारो मिळून जातील, पण त्या देवीनं मला बोलून ह्या हा जे कार्यक्रम करून घेतला मला मंगलादेवीची कृपा आहे आणि आयोजकांच्या मनामध्ये ती घुसली आणि मला आणण्यासाठी त्यांना पाठवली ह्याचा मला फार आनंद वाटतो. आज माते मंगलादेवीच्या चरणामध्ये नमस्कार करून हा जो कार्यक्रम झाला ह्या गावासाठी आणि इथल्या भाविकांसाठी सुखसमृद्धीचा जावो असाच मी विचार करून देवीच्या चरणी आजही प्रार्थना केलो की माय तू ज्या ज्या कार्यासाठी ह्या पृथ्वीवर तुझा आविर्भाव झालेला आहे जो तुला नमस्कार करेल जो तुझ्या चरणी तुझा मस्तक ठेवेल तू त्याची इच्छा पूर्ण करशील असा मी तुला आशीर्वाद मागतो. हेच मी मंगलादेवीच्या चरणी आज मागितलं. मंगलादेवीचे आपल्या पूर्ण भारतामध्ये स्थापित आणि जुने फक्त दोनच मंदिर आहेत. एक बिहारच्या गयापासून 30 किलोमीटरवर आहे जिथं सती माता जी शंकराची पत्नी होती सती तिच्या तिच्या वडिलाच्या रागावर की वडिलांना शिवाला बोलवलं नाही म्हणून आपली आत्मा होती दिली आणि तिच्या शरीराचे तुकडे झाले त्या तुकड्यामधून तिचा वामस्थन जिथं पडला तो बिहारच्या गयापासून 30 किलोमीटरवर ती मंगलादेवी म्हणवल्या जाते. आणि ह्या मंगलादेवीच्या चरित्रासाठी सगळे पुराणं हुडकल्यानंतरही मला वाटलं की हे असं कसं काय झालं इथं कशी मंगलादेवीची स्थापना कशी काय झाली. आश्चर्य तेव्हा वाटलं की राम आणि सीता दंडकारण्यामध्ये फिरत असता जेव्हा रावणानं सीताला उचललं आणि तो घेऊन जाऊ लागला त्याआधी माता सीता आणि राम लक्ष्मण हे सगळे माता अनुसूयाच्या आश्रमामध्ये गेले. जी माता अनुसूया आता आपल्याला माहूरगडावर जी आपण समजतो त्या माहूरगडावर गेले. माता अनुसूयेनं सीतेला तू सौभाग्यवती हो असा आशीर्वाद दिला आणि सीतेच्या गळ्यामध्ये एक सुंदरशी माळा टाकली. त्या माळेमध्ये तेव्हा एक उज्ज्वल मणी होता जो पारसचा पारद मणीसारखा होता. त्या पारद मणीला माता सीतेला दिली आणि तिच्या गळ्यात घातली. पण जेव्हा पंचवटीतून रावण तिला नेत होता तर आज तुम्ही उस्मानाबादपाशी एक पर्वत आहे तिथेही मी साधना शिबिर केलो आणि त्या जागी जटायू पक्षीनं रावणाला अडवलं होतं सीतेला घेऊन जाताना अडवलं होतं आणि म्हणली की सीतेला तर रावणानं तेव्हा जटायू पक्षीवर आपल्या चंद्रहास खड्गानं त्याचे पंख तोडले. जटायू खाली पडला सीता भयभीत झाली तर जटायू सीतेला काय म्हणतो की माते हा तुला कुठेही घेऊन जाईल रामाला तो कुठे घेऊन गेला हे कळणार नाही तू असं कर की तुझ्या एक एक अंगावरचं आभरण जे काही आहे ते टाकत जा ते जेव्हा हुडकत हुडकत येतील त्या आवरणाला पाहून तुझ्यापर्यंत पोहोचतील असं जटायूनं माता सीतेला सांगितलं. मग सीतेनं आपलं एक एक आभरण खाली टाकत गेली. त्याच आभरणापैकी माता अनसूयानं जे त्या सौभाग्यासाठी आभरण दिलं होतं आणि जे त्यात एक पारसमणी होता गोपाळमणी होता ते तो मणी ह्या गावात पडला. ह्या गावात पडल्यानं
त्या देवीला त्या ज्या पारसमणी माता अनुसूयाने दिली ती, आता तुम्हाला तर माहिती आहे माहूरगडावर अत्री अनुसूयाचा वास आहे, रेणुका माता आहे, जमदगी महामुनी आहेत, परशुराम आहे, ह्या रेणुका मातेच्या त्या अत्री अनुसूया आश्रमामधून जेव्हा अनुसूया मातेने त्यांना मार्ग दाखवला आणि जटायू पक्षी पूर्ण संसारामध्ये इकडे तिकडे फिरू लागला, रावणाला सतवू लागला, तेव्हा रावणाच्या त्या सीते मातेच्या गळ्यातून जो मणी पडला त्याला पारसमणी या मंगलामणी म्हणतात. तो मणी ह्या गावात ह्या जागी पडला ज्या जागी आज मंगला माता आहे. हे रामायणातलं आख्यान असलं तर जटायू आख्यानामध्ये लिहिलेलं आहे. आणि जेव्हा पडलं सीतेच्या डोळ्यातून पाणी पडलं तेव्हा अनुसूया मातेने आशीर्वाद दिला की हे सीते, हे जर लंकेमध्ये पडलं असतं तर सगळे सौभाग्यशाली झाले असते. आज भारतामध्ये पडलं त्यातली ह्या जागी ह्या सगळे सौभाग्यवती होताल, सौभाग्यवान होताल, ज्याची ह्याची ज्यांनी ह्याची पूजा करतील. आणि ह्यानंतर ह्याची पूजा ऋषीमुनी सुद्धा करू शकतील असं सीतेला आशीर्वाद दिला. सीतेने म्हणलं की माय, तू दिलेला मणी इथं पडला मग त्याची त्याचं पुढे कसं होईल. तेव्हा अत्री महर्षी म्हणाले की हे अनुसूया माते, तू जे दिलेला मणी आहे तो जो पडलेला आहे थोडे दिवस त्याच्या पूजेसाठी आपण दोघे जाऊ आणि पूजा करायला जाऊ. पूजा करण्यासाठी जेव्हा ते निघाले तर अत्री महर्षी आणि अनुसूया मातेला तुम्हाला माहिती आहे की त्यांना ब्रह्मा विष्णू महेश्वर ह्या तिघांनी मात्या अनुसूयेची पतिव्रताची परीक्षा घेण्यासाठी जेव्हा आले आणि त्या परीक्षामध्ये माता अनुसूयेला का म्हणजे महालक्ष्मी महाराष्ट्राची महाकाळी म्हणत होती की अनुसूया ही पतिव्रता स्त्री आहे, पवित्र स्त्री आहे, तिच्यावरती पतिव्रता कोणी नाही हे नारदानं जाऊन महालक्ष्मी महाराष्ट्र महाकाळीला सांगितलं. आणि त्यांना एक ईर्ष्या झाली की आमच्यापेक्षा आम्हाला पतिव्रता म्हणत नाहीत आणि तो म्हणतो अनुसूयेला पतिव्रता आहे आमच्यापेक्षा. तर त्यांनी तिघांनी आपल्या नवऱ्यासमोर जाऊन सांगितलं, पहा बा आम्ही पतिव्रता आहेत की नाही, आज जर हे असंच नारद सांगितलं, नारद पूर्ण संसारामध्ये फिरतो आणि तो उद्या म्हणत फिरला की अनुसूया पतिव्रता आहे तर आम्ही काय पतिव्रता नाही आहे, ह्याची बदनामी होईल. आता तुम्हा तिघा पतींना काही ना काही कार्य करायचं आहे, तुम्हाला आम्ही पतिव्रता आहे श्रेष्ठ आहेत म्हणून दाखवायचं आहे. तुम्ही असं करा की तुम्ही त्या अनुसूयेची परीक्षा घ्या. अनुसूयेची परीक्षा घ्या. मग ब्रह्मा विष्णू महेश तिघजणांनी म्हणले, आता बायको पत्नी म्हणल्यावर तर ऐकतेलेच. तिने आले आणि तिघांनी एक ऋषी स्वरूप घेतला. पहिल्या जमान्यामध्ये काय होत होतं की आपल्या घरी अतिथी आला आणि बरोबर मध्यान्नच्या 12 वाजेपर्यंत, आजही आपण गाणगापूर आधी दत्तस्थानी हो, माहूरगडावर हो, कुठेही हो, 12 वाजेपर्यंत घरची बाई जेवत नव्हती. 12 वाजता कोणी अतिथी आला, अतिथीलाच दैवत म्हणून त्याला भिक्षा दिल्याशिवाय जेवत नव्हती. आणि ही परंपरा जोपर्यंत चालू होती तोपर्यंत देश सुखसमृद्धी होता आणि बायकासुद्धा सौभाग्यवती होत्या. आज काही कारण आहे म्हणा, बी पी आहे, शुगर आहे, काही नाही, सकाळी उठल्या खा, चहा प्या, त्याच्याशिवाय जीवनच चालणार नाही, आपलं चालतच नाही आहे. ती आपली परंपरा आहे, कलियुगातली परंपरा आहे, ती वेगळी. पण अनुसूयापाशी जेव्हा ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघही ऋषी ह्या रूपामध्ये गेले आणि तेव्हा 12 वाजत होते, त्या ऋषीने सांगितले, ओम भवती भिक्षान देवी. अनुसूया माता आपल्या पतीची वाट पाहत होती की 12 वाजता तू ते जेवायला येतील. त्यांनी तपस्यामध्ये होते आणि ह्यांनी म्हणले की हे माते, आम्ही इकडून जात आहोत, आम्हाला भिक्षा दे. ती म्हणली, अतिथी हा दैवत आहे, माझ्या पतीने सांगितलं आहे. तर ते म्हणले, या स्वयंपाक तयार आहे, मी तुम्हाला वाढते. पण त्यांनी तिघाने कसं काय केलं, मातेला विचारलं, माता, अनुसूयानं म्हणलं की अनुसूया, आम्ही ऋषी असे आहेत की मी सोळ्यानं जेवण जेवतो, तर हे अनुसूया तुझ्या अंगावर कपडा राहून वाढलीस तर आम्ही जेवणार नाही. बिना कपडे तुझ्या शरीरावर काही कपडा राहू नये, तू जर वाढलीस तर आम्ही जेवायला तयार आहेत, नाहीतर आम्ही चाललो. अनुसूयेला पेच पडला की अतिथी देवाला जर पाठवलं तर नवरा रागभरेल आणि यांना असं जर वाढलं तर माझ्या सतीत्वाची काय. मग त्यांनी माता अनुसूयेने अत्री महर्षीच्या चरणी नमस्कार केला की बाप्पा, तुम्हीच मार्ग दाखवा माझ्या सतीत्वासाठी काय करायचं. अत्री महर्षी आपल्या समाधीस राहून अनुसूया मातेची ही परीक्षा ओळखले आणि म्हणले की हे अनुसूया, आज तू भाग्यवान आहेस, तू ज्या मंगळादेवीला अनुसूया माता तू जे मणी दिली होतीस
त्या मणीवर पाणी टाकून ह्या त्या तीन ऋषींवर पाणी शिंपडून टाक आणि नंतर चमत्कार पहा. तिनं ते घेतली आणि पाणी त्यांच्यावर शिंपडलं ब्रह्मा विष्णू महेश्वरावर. ते तिघे सुद्धा लहान बाळ झाले, लहान बाळ झाले. आणि तिनं म्हणली आता घ्या मी तुम्हाला वाढते. आणि ती आपल्या अंगाचे सगळे कपडे काढले आणि स्तनपान देऊ लागली. देव निश्चेष्ट झाले, देवांना काही कळालं नाही. एक दिवस झाला, दोन दिवस झाले, माता लक्ष्मी सरस्वती आणि पार्वती तिघांनी म्हणलं अरे आपले नवरा तिकडेच गेला, भिक्षेसाठी गेला आणि अनसुयामातेपाशी झुकला, कुठे काय पाहायला गरज झाला. जेव्हा पाहायला आले तर पाळण्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश्वर लहान बाळ होऊन झोपून आहे. मग वाटलं की आता त्यांना कसं घ्यायचं. मग अनसुयामातेला प्रार्थना केली की हे अनसुयामाता तू काही ना काही कर, चूक झाली आमची, तू एवढी श्रेष्ठ आहेस आम्ही समजलो नाही, माझ्या नवऱ्याला मला देऊन टाक. इतक्यात अत्री महर्षीसुद्धा आले. महालक्ष्मी महासरस्वती महाकाळी ह्या तिघा पार्वतींना नमस्कार केला आणि माय म्हणले तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आम्ही नाही आहे, पण जी जी पतिव्रता धर्म ती आचरण करती, जे सतीत्व करती, हे देण्यामध्ये तुमची श्रेष्ठता आहे. तिनं मंगळादेवीची आराधना करते, ज्या मंगळादेवीला एक मणिरूपामध्ये ती आराधना करते आणि तिच्यामध्ये ह्या ही शक्ती काही आलेली आहे, त्या मंगळाकडून आलेली आहे, तोच मणी ती रोज त्याची आराधना माझ्या सांगण्यावर करते असं तिने सांगितले. अनसुया मातेला पाहून तिने नमस्कार केला आणि म्हणले माझ्या आमच्या नवऱ्यांना आम्हाला तू परत देऊन टाक. ती म्हणली एवढी परीक्षा तुम्ही माझ्या घेतली, आता एक मलाही विचारायचा अधिकार आहे. मी तुम्हाला तुमच्या चरणी एक प्रार्थना करते. काय? की हे जे ब्रह्मा विष्णू महेश्वर आहेत आज माझं स्तनपान केले तर हे तिघं मलाच मुलं होऊन जन्मावेत असा आशीर्वाद द्या. तसं शिवाकडून दुर्वासा महामुनी, विष्णूकडून दत्तात्रेय आणि ब्रह्माकडून चंद्र हे तिघांचा जन्म झाला. सत्री आणि अनसुया मातेचे तीन मुलं झाले, एक चंद्र, दुसरे दुर्वासा महामुनी आणि तिसरे दत्तात्रेय. हे तिघंही तपश्चर्याला तपश्चर्यामध्ये श्रेष्ठ होते. पण जेव्हा मी आता तुम्हाला सांगत होतो जेव्हा मणी पडला आणि अत्री आणि महा अनसुया माता पूजा करण्यासाठी निघाले तर चंद्र म्हणतो की हे माय, ज्या देवीला पूजा केल्यानंतर श्रेष्ठता प्राप्त होती त्या देवीची तुम्ही दोघं जाऊन ह्या पहाडावर इथं तुम्ही का जाता, मी जाऊन त्या मातेची पूजा करतो. आणि चंद्र पूजा करण्यासाठी आले आणि ह्या मंगळादेवीची पूजा करत राहिले. त्यासाठी ह्या मंगळादेवीला चंद्रमाता म्हणलेलं आहे, ह्या चंद्राची आई असं म्हणल्या जाते, ज्याच्यामध्ये सर्व गुणसंपन्न. पण एक मंगळा मातेविषयी कोणीही अहंकार करू नये, तिच्यासमोर अहंकारानं वागू नये, तिच्यानं असुरी प्रवृत्तीने वागू नये. आपल्या संसारामध्ये तीन गुण आहेत, मन बुद्धी आणि अहंकार. मन हे आपल्याला विचलित करतं, त्याप्रमाणे बुद्धी अचलित करते आणि त्यानंतर आपल्यावर जे आहे त्यामुळे अहंकार. जर चांगला सगळं काही झाला तर अहंकार येतो आणि ह्या तिन्हीमुळे आपलं जीवन बिघडतो. हे जे तीन गुण बिघडलेले आहेत मन बुद्धी अहंकार, तो त्रिपुरासुर झाला. आणि हे तीन गुण ज्याच्यापेक्षा चांगले आहेत ते त्रिपुर सुंदरी देवी झाली. त्रिपुर सुंदरी हे त्रिपुर म्हणजे मन बुद्धी अहंकार, हे त्यांचे सुंदर आहेत तो देवी म्हणून पूजला जातो आणि जे ज्यांच्यामध्ये हे तिन्ही गुण अवगुण आहेत तो असुर म्हणून समजला जातो. आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे की त्रिपुरासुर नावाचा एक राक्षस झाला, त्याला मारण्यासाठी जेव्हा ब्रह्मा विष्णू महेश्वर ह्याने प्रयत्न केला तर मंगळादेवी अशी आहे की फार लवकर आपल्याला पावती आणि आपण जी इच्छा करतो ती देती, पण तिच्यासमोर नाटक करू नये. नाटक म्हणजे मनात एक राहणं आणि देवीसमोर एक म्हणणं, आपलं बुद्धी चालवू नये आणि तिच्यासमोर अहंकार करू नये. ही जी चूक जिथं घडते तिथं देवी त्याला जरूर शिक्षा देती. आणि हे जिथं नाही आहे जो तिच्या चरणी नमस्कार करतो तिला पूर्णपणे त्याने जे विचारलं ते देतो, हे श्रेष्ठता मंगळादेवीपाशी आहे. त्रिपुरासुराच्या नाशासाठी जेव्हा विष्णू आणि सगळेजण एकीकडे झाले आणि म्हणले की त्या त्रिपुरासुराला नाश कसा करावा, अरे श्रीयंत्रातली ललिता त्रिपुरसुंदरी जी आहे, षोडशी त्रिपुरसुंदरी जी म्हणवल्या जाते, त्याच्यामध्ये एक स्थान आहे मंगळादेवीचा, ज्याच्यामध्ये नित्या कृत्या आणि सत्या असे देवी असून मंगळा ही देवी आहे. आणि त्या मंगळादेवीची अधिष्ठात्री देवता रेणुका मातेचं जर तुम्ही यंत्र पाहिलात तर रेणुका मातेच्या यंत्रामध्ये मध्यबिंदू ह्याला मंगळादेवी म्हणल्या गेलेलं आहे. आणि जे रेणुका मातेची पूजा करते ते सुखसौभाग्यानं राहतात, त्याची पूजासुद्धा त्याच्यामध्येही अहंकार कामा नये, आपली बुद्धी चालवू नये. अरे हे काय हो गोल्ड पिंड आहे मंगलाची, इथं काही मूर्तीच नाही, त्याला काही आकारच नाही, हे तुम्हाला म्हणायचा अधिकार नाही. मंगला काय तुम्ही माहितीच करून घेतला नाही तर तिच्याविषयी तुम्हाला म्हणायचा अधिकार नाही.
आणि तिथं अहंकारही चालत नाही. जेव्हा तुम्ही मंगला म्हणून तिला नमस्कार करताल, तुमची पूर्ण इच्छा पूर्ण करते माता. जेव्हा विष्णूनं सांगितलं की आपल्यामध्ये जे अडचणी येत आहेत त्रिपुरासुराच्या नाशासाठी आपण पुढे काय करायचं, तर ते म्हणले सगळ्या देवीनं जाऊन आदिपराशक्ती जी महालक्ष्मी महासरस्वती महाकाळजीसुद्धा दुर्गा शक्ती या आदिपराशक्ती अशी म्हणल्या जाते त्या देवीपाशी गेले आणि त्रिपुरासुराचा नाश कसा व्हावा असं विचारले. तेव्हा तुम्ही म्हणाली तुमच्यामध्ये अहंकार झालेला आहे की आम्ही कसंही त्रिपुरासुराला मारू हे तुमच्याच्यानं होणार नाही. तुम्ही अहंकार सोडून जर मंगळादेवीपाशी जाता तर तुमचं हे कार्य होऊन जाईल. मग शिव येऊन मंगळादेवीची पूजा केली आणि म्हणले माते माझ्यामध्ये शक्ती नाही आहे, माझ्यामध्ये अहंकार नाही आहे, मी मनबुद्धीनं तुला नमस्कार करतो. आणि महादेवानं जर तुम्ही देवी भागवत वाचत असताल तर महादेवानं स्वतः मंगळादेवीची स्तुती केलेली आहे, स्तोत्र म्हणलेलं आहे. वेळ असल्यास मी तुम्हाला सांगतो. स्तुती करून मंगळादेवीची प्रार्थना केली आणि म्हणाले की त्या त्रिपुरासुराचा नाश करण्यासाठी तू मला शक्ती दे. आणि मंगळादेवीने शक्ती दिल्यानंतर त्या त्रिपुरासुराचा नाश झाला आणि त्रिपुर भक्त त्रिपुरासुराचे नाश करणारे शिवाला त्रिपुरांतक म्हणून असं नाव आलं. अशा त्रिपुरासुराचा नाश करणारे शिव ह्या मंगळादेवीचे आराधक होते. विष्णूनी जेव्हा महालक्ष्मी त्यांना सोडून गेली तेव्हा मंगळादेवीची आराधना करून पृथ्वीवर आले आणि त्यांना पद्मावती म्हणणारी आज जी व्यंकटेश्वर बालाजी म्हणतात त्यांना पद्मावती ही बायको मिळाली. लक्ष्मीदेवीनंसुद्धा ह्या देवीची आराधना केलेली आहे. शिवानं विष्णूनं ब्रह्मानं केलेली. जसंच मी आत्ता सांगितलं तुम्हाला की जेव्हा आई वडील अतिमहर्षी अनसुया माता ह्या देवीची पूजा करण्यात निघाले तेव्हा चंद्रानं पुत्र असल्याने त्याने म्हणला आई बाबा तुम्ही कशाला जाता, मी जाऊन मंगळादेवीची आराधना करतो. आणि चंद्र मंगळादेवीची आराधना करण्यासाठी आले आणि तिला माता म्हणून पूजू लागले. पण मध्येमध्ये चंद्राला अहंकार यायचा की माझ्या मातेपेक्षा श्रेष्ठ आहे का ही देवी, माझ्या मातेपेक्षा माझ्याची पूजा केली तर चालेल का, माझ्या आई बाबा हिची कशाला पूजा करायला आले, असे मध्ये त्याने बुद्धी विचार करत होता. चंद्राच्या ह्या विचारामुळे तो जेव्हा विद्या शिकायला बृहस्पतीपाशी गेला अत्री महर्षीच्या म्हणण्यावर, बृहस्पतीपाशी गेल्यानंतर त्या गुरुची पूजा करताना त्याची बायको तारा ही चंद्राच्या सुंदरतेला पाहून मोहित झाली आणि म्हणली की चंद्र तू माझ्याबरोबर राहा, मी तुझ्याबरोबर राहते. आणि त्यांच्या दोघांच्या किती म्हणल्यानंतर गुरुपत्नी राहण्यानं माताच्या बरोबर राहण्यानं मी असं करत नाही म्हणून चंद्र जरी म्हणला तरी पण त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आणि तो तारेबरोबर आपला संबंध जोडला आणि त्यांना बुध हा पुत्र झाला. आज तारा आणि चंद्राचा मुलगा हे बुध असं समजल्या जातो. तर हे जेव्हा झालं तेव्हा बृहस्पतीनं त्याला शाप दिला की तुझ्या बुद्धीनं तू चूक म्हणावं लागलास, चूक जे विचार केलास तुला हा शाप देते. मग तेव्हा चंद्रानं विचारलं की मी काय चूक केलो, मी तर मंगळादेवीची पूजा करत होतो आणि मला असं का झालं. तेव्हा मंगळादेवीने सांगितलं माझ्यासमोर पूजा करताना तू अहंकार करत होतास, बुद्धीनं विचार करत होता, तुला ही घटना घडली, ते सोडलं असतास तर आज तुला झालं नसतं. मग त्यानंतर त्यांनी सोमेश्वराची पूजा केली. मग माता मंगळादेवीने सांगितली की तुझ्या ह्या शापविमुक्तीसाठी तू जा आणि शिवाची पूजा कर. चंद्राने शिवाची पूजा केली. आज जे सोमनाथ मंदिर आहे द्वारकेपाशी त्या सोम ह्या पूजाचं चंद्र जेव्हा पूजा केला आणि त्या पूजामध्ये शिव प्रत्यक्ष झाले आणि म्हणाले हे चंद्रा तुझ्या कार्यस्थमामुळे तुला कुष्ठव्याधी झाली या तू कुरूप होऊन गेलास, पण मी ऋषी शापाला पलटून देत नाही. तू मंगळादेवीची आराधना चांगला केला असतास तर तुला हे घडलं नसतं. तरी आत्ता चल आम्ही दोघं मिळून मंगळादेवीपाशी जाऊ. मंगळादेवीपाशी आले आणि शिवानं सांगितलं की ही देवी चूक झाली असेल तर तरी क्षमा कर. म्हणले एकदा शाप ऋषीनं दिल्यानंतर बृहस्पती देवतांचा गुरु दिल्यानंतर ते शापाला विमुक्ती नाही. एक काम करते, हिची जी सुंदरता आहे ती 15 दिवस ढळत जाईल आणि 15 दिवस वाढेल, तीच आज आपली अमावस्या आणि पौर्णिमा, असं चंद्राला आशीर्वाद दिला. आणि मंगळादेवीची आराधना केल्यानंतर चंद्रानं माते म्हणून देवीची स्तुती केली. ती चंद्राची मंगळादेवीची स्तुतीसुद्धा आपल्यापाशी आढळते, आपण देवी भागवतामध्ये पाहू शकतो. असेच त्या देवीची पूजा केल्यानंतर मंगळादेवीला चंद्राने पूजा केली. आता तुम्हाला प्रश्न पडेल आकाशातला चंद्र आहे, आता हे बृहस्पती ही जी तारा आहे, मग गुरुपत्नीला असं केलं का, पण ओरिजिनल जे आहे
हे शास्त्र हे दुसरीकडे ठेवा. मंगळ हे सुद्धा एक ग्रह आहे. मंगळ ग्रह कसा झाला की पृथ्वीवर भरद्वाज नामचं एक ऋषी होते. सप्तऋषीमध्ये ते आकाशामध्ये राहत आणि भरद्वाज आपले शास्त्र काय सांगते की भरद्वाज ऋषीचा वीर्य पृथ्वीवर पडला आणि पृथ्वी गर्भवती झाली आणि तिला जो पुत्र आला तो अंगारक म्हणून म्हणजे अंगातून लाल लाल त्याच्या चट्टे आले आणि तो पुत्र झाला आणि त्याचं नाव मंगळ ठेवण्यात आलं. ते मंगळ ग्रह. पण ह्या सगळ्या कहाण्यामध्ये सुद्धा आपण हे पाहतो की आपली हे कोड वर्ड दिलेलं आहे. आता इथं पहा, बृहस्पती हा नवग्रहामधला एक ग्रह, चंद्र हा सुद्धा ग्रह, तारा हा सुद्धा नक्षत्र आणि बुध हा सुद्धा ग्रह. झालं काय की बृहस्पतीला बृहस्पतीपाशी चंद्र त्याच्या गोल फिरत होता तेव्हा मध्ये तारा आली तो फिरत असताना आणि ताराच्यावर त्याच्या तारानं चंद्राला मारलं आणि त्याचा एक तुकडा पडला, तो बुधग्रह झाला. हे खगोलशास्त्र आहे. पण ह्याला आपण वाईट दृष्टिकोनातून पाहू नये. आपण पाहू की हे शास्त्र काय म्हणते. त्याचप्रमाणे भरद्वाज हे सप्तऋषीतला एक ऋषी आहे आणि तो सुद्धा एक ग्रह आहे. त्या ग्रहावरचा एक तकडा, त्या ग्रहावरचा एक तुकडा पृथ्वीवर पडला आणि त्याच्यातून मंगळ ग्रहाची उत्पत्ती झाली. मंगळातून आग सुटत होती, मंगळ लाल 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 झाला होता. मग त्याच्या शांतीसाठी त्यानं म्हणला की मी कोणाची पूजा करू, माझं हे आग मला सुजू देत नाही. मग भरद्वाज मुनीने सांगितलं की तू गणपतीची आराधना कर. गणपतीची आराधना मंगळाने आरंभ केली. आज उज्जैनला जे गणपती आहेत त्यांना काळानुसार मंगळमूर्ती म्हणल्या जातं, मंगळमूर्ती का म्हणल्या जातं की मंगळानं गणपतीची आराधना केली. मंगळानं गणपतीची आराधना केली आणि गणपती त्यांच्या म्हणले की तुझ्यामध्ये जे गर्मी आहे, तुझ्यामध्ये जे लालपण आहे, तुझ्यामध्ये जे सिंदूरी वर्ण आहे ते आज मी घेतो आणि तुला प्रसन्न करतो. आणि मंगळाची अर्धा आग जे त्याच्या शरीरात निहित होती ती गणपतीने घेतली. ते घेतली आणि गणपती त्याला आशीर्वाद दिले. मंगल म्हणले हे देवा नारायणा, मंगल देवा, गणपती देवा, तू माझ्या शरीरातली ही आग मिटवलीस, मी तुझ्या नमस्कार करतो. आणि मंगळाने गणपतीची आराधना केली. गणपती म्हणाले एक काम कर, इथून तू मंगळादेवी जी आहे ह्या म्हणजे क्षेत्राला त्या जमान्यामध्ये उज्जैनला अवंतिका म्हणत होते आणि ह्याला शेवंतिका म्हणत होते. ह्या शेवंतिकापुरी जिथे मंगळादेवी आहे आणि ह्या देवीच्या आराधना करण्यासाठी मग गणपती आणि मंगळ दोघंजणही निघाले आणि म्हणजे आपण मंगळादेवीला प्रार्थना करू, तुझ्या शरीरामध्ये अजून जी गर्मी आहे ती कमी करेल. मग मंगळादेवीपाशी आले आणि नमस्कार केले. तेव्हा चंद्र पूजा करत होते मंगळादेवीची. मग त्यांनी विचारलं की काय केल्यास माझ्या शरीरातली गर्मी जाईल. तेव्हा चंद्रानं विचारलं हे राजा, माझ्याही शरीरामध्ये असंच तापामुळे मला खूप ताप होत आहे, तर त्यासाठी काय करायचं. मंगळादेवीनं सांगितलं की तू आज माझी आराधना कर, मी ह्यानंतर तुझ्या शरीरातली गर्मी कमी करते. आणि तू भूमिपुत्र झाल्यामुळे तुझ्या जमिनीला जो कोणी त्रास देईल तू त्याला त्रास देऊ शकतो. आज आपण सगळ्यात जास्त पाहतो की शेतकरी आत्महत्या करीत आहेत. काय कारण आहे, ज्या शेतावर आपण ऋण घेतल्यामुळे जे त्रास होतो आपल्याला आणि ऋण फेडत नाही, या जमीन आपल्याला त्रास देते, जमिनीत उगवत नाही, तर आपण हे सगळे त्रास भोगतो. पण मंगळ हा भूमिपुत्र राहण्यानं जो मंगळादेवीची आराधना करतो त्यांनी मंगळानं तेव्हा मंगळादेवीने सांगितलं की माझी आराधना कशी करावी आणि जमिनीतलं जे काही पीक वगैरे आहे त्याचं सौख्यानं कसं आपण अनुभवावं आणि त्याचं सुख कसं घ्यावं ही मंगळादेवीनं मंगळाला सांगितली, गणपतीला सांगितली, चंद्रानं सांगितली. जेव्हा मंगळादेवी चंद्राबरोबर असून चंद्र हे म्हणत होता की माझे सगळं सौंदर्य गेलं, 15 दिवस मी सौंदर्यवान होतो आणि 15 दिवस सौंदर्यवान होत नाही, हे आई मंगळा काहीतरी तू कर. तेव्हा मंगळादेवी म्हणली जे गणपती माझ्यापाशी आलेले आहेत तू त्यांच्या डोक्यावर विराजमान हो. आणि त्या दिवशीपासून गणपती भालचंद्र म्हणाव्या गेले. तुम्ही वाचता गणपतीला भालचंद्र असंही म्हणतात. भालावर चंद्र राहण्यानं गणपतीला भालचंद्र म्हणण्यात गेलेले आहे. तर असे चंद्र किती, शंकराच्या डोक्यावर चंद्र आहे, गणपतीच्या डोक्यावर चंद्र आहे, ललिता त्रिपुरसुंदरीच्या षोडशी त्रिपुरसुंदरी चंद्र आहे, असे चंद्रांची किती झाली. तर मंगळादेवीने ही कळा चंद्राला दिल्यामुळे आणि जिथे शांती त्यांच्या डोक्याला लाभण्यासाठी चंद्र जिथे जिथे अर्धचंद्र आकारामध्ये गेला आणि राबला ही मंगळादेवीचीच कृपा आहे. आज ह्या मंगळादेवीला आपण चंद्राबरोबर जर पूजा करतो आणि मंगळादेवीच्या पाशी शेंदूर लावून तिच्यावर जर चांदीचा चंद्र वाहतो तर जी कुरूप बाई किती असू दे
आणि जिच्यामध्ये सौंदर्य नसणारी बाईसुद्धा सौंदर्य प्राप्त करते हे रहस्य चंद्रानं स्वयं गणपतीनं सांगितलेलं आहे की जो चांदीचा चंद्र करून मंगळादेवीला अर्पण करतो त्याची कुरूपता जाती. त्यानंतर माता सरस्वती, माता लक्ष्मी, माता पार्वती हेही मंगळादेवीपाशी आले अनुसूया मातेच्या म्हणण्यावर.